भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष 3 दिवस जिल्हा दौऱ्यावर असून बुधवारी त्यांचे वरुड मध्ये आगमन झाले. यावेळी पदाधिकाऱ्यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर शक्ती आणि बूथ प्रमुखांना पंडित दीनदयाल उपाध्याय सभागृहात मार्गदर्शन केले. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे सकाळी 10 वाजता वरुड येथे इंदिरा चौक येथे स्वागत करण्यात आले. भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष नितीन गुजर व तालुका अध्यक्ष हितेश तळस यांच्या नेतृत्वात युवा वॉरियर्सच्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले. अनिल बोंडे यांच्या निवासस्थानी शहर व तालुक्याच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. कार्यक्रमाला खासदार रामदास तळस, आमदार प्रताप अडसड, संघटन मंत्री उपेंद्र कोठेकर, भाजपा किसान मोर्चा राष्ट्रीय सरचिटणीस अनिल बोंडे, जिल्हाध्यक्षा निवेदिता चौधरी यासह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, आघाडी मोर्चामधील कार्यकर्ते उपस्थित होते. खंजीर खुपसणारं एकच नाव होतं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये. सगळे कार्यकर्ते आहेत, त्यामुळे नावं न घेता आपल्याला कळेल की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पाटीत खंजीर खुपसणं असं चित्र काढलं की त्याच्यावर एक चेहरा आहे असा. कोणाचा? तर तिथे आता दुसरा चेहरा यायला लागला. तो कोणाचा? आता कोणाचा यायला? तर असे पाटीत खंजीर खुपसणारे नाव मोठं लक्षण खोटं मोदींच्या जीवावर विजयी व्हायचं आणि नंतर मोदींनाच शिवाय द्यायचं. सकाळी उठल्यानंतर पहिला कार्यक्रम. हां, मला त्यांच्यातले काही नेते सरकार एकत्र होतं, माझ्याकडे सर्व पक्ष सहयोगी आणि BJP सरकार त्याचं कोऑर्डिनेशनचं काम होतं. तर मित्र खूप झाले, ते मला म्हणतात की अहो असं का तुम्ही तिखट बोलता. मग तिखट? मोदी आमचे आईबाप आहेत. तुझ्या आईबापाला लक्ष्मी दिली चालते का? रोज सकाळी उठून ब्रश पण नाही करत मोदी. हां, तर असे जे मोदींच्या जीवावर विजयी व्हायचं आणि मोदीला शिव्या द्यायच्या. रुपेश पांडे, विदर्भ न्यूज, वरुड.